शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांच्या जिल्ह्यात शाळांची दुरवस्था झाली आहे. अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे खुद्द राज्यमंत्री हतबल झालेत, त्यामुळे दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार का असा सवाल उपस्थित करण्यात येतोय. मोडकळी झालेली इमारत, तुटलेले दरवाजे, ही अवस्था आहे परभणीतल्या एरंडेश्वर इथे असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेची. ही अवस्था पाहून या इमारतीला शाळा म्हणावं का असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल, कारण या शाळेत मूलभूत सुविधांचा अभाव आहे. विद्यार्थ्यांना बसायला बेंच नाही, शिक्षणाचा दर्जाही खालावलेला. विशेष म्हणजे शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान या परभणी जिल्ह्याच्या असूनही शाळेची ही दुरावस्था. याविषयी प्रस्ताव आल्यास आर्थिक मदत करू असं पठडीतलं उत्तर त्या देत आहेत. शिवाय अधिकारीच प्रस्ताव पाठवण्यास दिरंगाई करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. प्रस्ताव आला पूर्णपणे परभणी जिल्ह्याच्या माझ्याकडे जर प्रस्ताव प्राप्त झाला शासनाला आणि मला ते कळवलं त्यांनी की आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे, तर आम्ही उपमुख्यमंत्रीकडे आमच्या हक्काचा विभाग आहे तो वित्त विभाग, आम्हाला तिकडे मीटिंग घेता येईल, विशेष निधी घेता येईल, जिल्हा अधिकारीने आणि सीओने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. याविषयी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या कार्यालयात कुणीही उपस्थित नव्हतं. सातत्यानं पाठपुरावा करूनही जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी यावर उत्तर देणं टाळलंय. शाळेच्या दुरावस्थेला राष्ट्रवादीचं गटातटाचं राजकारण कारणीभूत असल्याचं शिक्षण राज्यमंत्री सांगतायत. हा प्रश्न खरं तर जिल्हा परिषदेचा आहे, कारण डायरेक्ट जिल्हा परिषदच सगळ्या हे जिल्हा परिषदेच्या शाळेचे शिक्षकांचे नियुक्त्या, त्यांचे बदल्या, त्यांच्या पदोन्नत्या हे सगळे त्यांच्या हातात असते, पण मी फॉलोअप करेन. शाळेची दुरावस्था माहीत असूनही दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्यमंत्री कारवाई का करत नाही असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. गटातटाच्या राजकारणात विद्यार्थ्यांचं नुकसान का याचं उत्तर शिक्षण राज्यमंत्री देतील का? कल्पना मुंद्रासह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, परभणी. झी 24 तास, एक पाऊल पुढे.